मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यामध्ये गुजरात मध्ये भेट झाली आणि चर्चाही झाली आहे. दोघांमध्ये सीमावादावर चर्चा झाली आहे. यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिंदे फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे अहमदाबाद मध्ये आलेले होते. यावेळेस विमानतळावरच शिंदे आणि बोम्मईंमध्ये सीमावादावर चर्चा झाली आहे. पुढची महत्त्वाची बातमी, धनुष्यबाण कुणाचं यावर आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगात युक्तिवाद होणार आहे. आज दोन्ही गटांमध्ये युक्तिवाद होऊ शकला नाहीये, ही माहिती ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी दिली आहे. दरम्यान केवळ शिंदे गटाला वेळ देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून चालढकल केली जाते हा आरोपही खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. निवडणूक आयोग देखील बरबटलेला आहे हा आरोपही अरविंद सावंत करतायत. आरोप करताय का इलेक्शन कमिशनवरती? करतो, मी जाहीरपणे बोलतो, मी जाहीरपणे बोलतोय. निवळ गोल 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 करत ढकलायचं, कारण नकार देता येत नाही पण होकार कसं देणार अशी अडचण आहे. आणि म्हणून हे सगळं राजकीयदृष्ट्या चाललेलं आहे. संस्थांची मूळ जी त्यांची उद्दिष्ट आहेत आणि कर्तव्य आहेत यापासून या संस्था भरकटल्या.